स्वप्नील जोशीशी खरंच लग्न झालंय की नाही तू सांग की सांगून टाक. नाही झालंच आहे म्हणजे त्याचे काय. आता आपल्याला गुरुजींनी आहेर पण दिला. आणि आता मुक्ता बर्वे बरोबर आपण खेळणार आहोत कुचकट्टा. म्हणजे कुचकट कमेंट्स जे येतात आपल्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर त्यातला काही अत्यंत आपल्या आवडीचा विषय हा की ओके. सो पहिला आहे जबरा फॅन फरहान असं हँडलचं नाव आहे. मी मोठा फॅन आहे तुझ्या ऍक्टिंगचा पण ड्रेसिंग गंट तुझ. चांगलंय का चांगलंय असं म्हणलीस तू. हा खूप मनापासून लिहिलंय प्रेमान लिहिलंय. काय राव मी मोठा फॅन पण ड्रेसिंग गंट तुझ चांगलं वाटलं. आणि त्याला एक पॅथॉस आहे, त्याला एक दुःखाची झालर आहे. म्हणजे त्याला त्याची इच्छा आहे की गंडू नये. वाईट वाटतंय त्याला. त्याला वाईट वाटतंय त्याला. आणि जबरा फॅन फरहान असंच ना हँडल आहे म्हणजे. मला आवडलं. तर फरहानला काय सांगशील तू. मला आवडलं फरहान तुझं ऑब्झर्वेशन. माझं ड्रेसिंग सुधारण्याची काही शक्यता नाहीये पण तुझं ऑब्झर्वेशन चांगलंय. सुपर. पुढचं चिंकू. चिंकू असं हँडल आहे. बर. त्याचं म्हणणं आहे की एकदा काय ते खरं सांग स्वप्नील जोशीशी खरंच लग्न झालंय की नाही. तू सांग की सांगून टाक. हीच संधी आहे. कन्फेस करून टाक. नाही झालंच आहे म्हणजे त्याचं काय. आता किती वेळा सांगितलंय. मीही सांगितलंय, मुक्तनी सांगितलंय, आम्ही दोघांनीही सांगितलंय, आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सांगितलंय, आम्ही एकमेकांच्या मागे सांगितलंय, पुढे सांगितलं. आता अजून काय सांगू तू म्हणजे तुम्हाला कळेल की झालंय लग्न. बस हो करेक्ट आहे. आपल्याला गुरुजींनी आहेर पण दिला होता. आपल्याला गुरुजींनी आहेर पण दिला होता. होय. अरे देवा परमेश्वरा. सो फॉर द रेकॉर्ड किकी आणि माझं लग्न झालेलं नाहीये. हा दुसरा आणि तिसरा आणि शेवटचा कुचकट्टा आहे. वर्तक रिया असणार. वर्तक रिया विचारते की मुक्ता बर्वे यू आर परफेक्ट फॉर बिग बॉस मराठी कधी जाणार. वाव. बिग बॉस मराठी बघितलेलं नाही पण खूप टफ असतं असं मी ऐकलंय. मी त्याचे 2-3 एपिसोड महेश सरांसाठी बघितले. शनिवार रविवार ते सगळ्यांना ओरडतात ते मला खूप आवडायचं. ओके. तर मी महेश सरांसाठी ते एपिसोड बघितले होते पण म्हणजे ते अवघड आहे खूप असं मला कळलं. निर्विवाद अवघड आहे. ते निर्विवाद अवघड आहे. खूप अवघड आहे. आणि असं 24/7 कॅमेरा समोर राहणं आणि ते जीवघेणं स्पर्धा आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे हा टोमडा असेल तर टोमडा म्हणून आणि कॉम्प्लिमेंट असेल तर कॉम्प्लिमेंट म्हणून दोन्ही मी स्वीकारते. कारण इट्स अ टफ जॉब. तुमचा दिवस रात्रीचा अंदाज जातो आणि आपले सगळे मित्रमैत्रिणीच आहेत ते सगळे त्यातनं थ्रू झाले. सो कमाल हॅट्स ऑफ. कमाल. सुपर. पण तुला जायला आवडेल का असं असं त्यांनी हे विचारलं. म्हणजे कधी नाही मला नाही जायला आवडणार. तुला जायला नाही आवडणार. सतत 24/7 मी काय करते हे मला स्वतःला बघायला आवडत नाही. ते लोकांनी का बघावं. बारी बारी. गुड वन गुड वन.